रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी शुभांगी, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचे लोकार्पण रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। समृद्धी महामार्ग प्रकल्प पूर्णत्वास नेणे आव्हानात्मक होते। या प्रकल्पाला विरोध करण्याची समजूत घालून महामार्ग पूर्णत्वास नेला असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। भूसंपादनासाठी विरोध करणारे शेतकरी कसे नमवले याचा किस्साही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय। प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी समृद्धी महामार्ग हा राज्याच्या विकासाला चालना देणारा असल्याचा विश्वासही व्यक्त केलाय। महसूल विभागाचे गाव स्तरावरील महत्त्वाचे अधिकारी असलेले तलाठ्यांना बहुतांश गावांमध्ये भाड्याने खोल्यांमध्ये आपला कारभार चालवावा लागत होता, तर काही ठिकाणी कार्यालय नसल्याने शेतकऱ्यांची फरकट होत होती। मात्र आता जिल्ह्यातील तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना प्रशस्त आणि स्वतंत्र कार्यालय मिळणार आहे। जिल्ह्यातील 213 तलाठी तर 32 मंडळी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासाठी 11,16,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। त्यामुळे लवकरच या कार्यालयांचे बांधकाम सुरू होणार आहे। बुलढाणा जिल्ह्यामधील चिखली, खामगाव, जळगाव, जामोद, संग्रामपूर आणि मेहकर या तालुक्यांमधील आपण 213 तलाठी कार्यालय आणि 32 मंडळाधिकारी कार्यालयांचे प्रस्ताव तांत्रिक मान्यता घेऊन शासनाला सादर केले होते। तर आताच 18 नोव्हेंबर 2022 जो शासन निर्णय आलेला आहे, त्या शासन निर्णयामध्ये या सर्व जे प्रस्ताव आहेत, या सर्व प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता शासनाने प्रदान केली आहे आणि त्याच्यासाठी निधीसुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे। यानंतर नकाशे आराखडे आणि त्यांचे जे पुढचे एस्टिमेट्स आहेत ते सर्व तयार करून पुढचं काम हाती घेणार। चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योगांना पाठवला जाणारा कोळसा निकृष्ट दर्जाचा असल्याने उद्योग संकटात सापडले आहे। जिल्ह्यातील अधिकच डी आणि ई प्रतीचा कोळसा आहे, त्यातही दगड आणि तातूंची काळी चुरी भेसळा केली जात आहे। त्यामुळे उद्योगांकडे येणाऱ्या कोळसा हा निकृष्ट येतो। यात सिमेंट, कच्च्या पोलादी आणि काही छोट्या उद्योग आहेत ज्यांना हा कोळसा पुरवत जातो। त्यामुळे या सर्व प्रकारची सीबीआय मार्फत चौकशी करून कोळशाचा काळाबाजार करणाऱ्या टोळ्यांना आवक घालणार अशी मागणी महाराष्ट्र इंडस्ट्रीज असोसिएशनने केली आहे। कोयले की मिलावट एक तो शॉर्टेज के नाम से बहुत सातारा में गड़बड़ की गई। जो भी स्पॉन्ज आयरन का डस्ट था, जो मिट्टी पत्थर, उस पर पानी मारकर 40-45% उसको बढ़ाकर इंडस्ट्री सप्लाई की गई, उससे बहुत सारे उद्योगों की हालत खराब हो गई। आज कोयला जो पिछले एक साल पहले 5,000 रुपये था, उसका वैल्यू 14-15,000 हो गया। और उसके बाद ऐसा भीषण सबसे खराब कोयला मिले शॉर्टेज के नाम से, तो इंडस्ट्री की वैसी कमर टूट गई, पावर हाउस की वैसी कमर टूटी है, सीमेंट की टूटी है। और इससे चंद्रपुर, वणी और नागपुर जैसे इलाके भी जहाँ कोयला सप्लाई होता है बदनाम। हमारी सरकार से अनुरोध है, राज्य सरकार, केंद्र सरकार से, जो ऐसा काम कर रहे हैं उनकी ईडी, सीबीआई, इनकम टैक्स, जिस तरह की इंक्वायरी होती है वो इंक्वायरी होनी चाहिए। उससे पता लगे कि जो उद्योगों को नुकसान हो रहा है, एक उद्योग बंद होता है तो कम से कम 300-400 लोगों का रोजी रोटी जाती है, और ऐसे कई उद्योग बंद होने के रास्ते में कोयले के कारण आ गए हैं। महाराष्ट्रातील महापुरुषांचा अवमान, राज्यपालांकडून एकानंतर एक होणारा अपमानास्पद वक्तव्य आणि त्यांच्यावर नसलेली अंकुश यावर अत्यंत धारदार टीका करणारी कविता खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे। संसदेच्या हिवाळी अधिवेशनात महापुरुषांच्या अवमानास्पद विरोधात कायदेसंबंधी मागणी करताना अमोल कोल्हे यांचा माईक अचानक बंद करण्यात आला। संसदेत उपस्थित महाराष्ट्रातील खासदारांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही, यावरून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। राज्यकर्त्यांना भान नसलं तरी जनतेला जाण आहे अशा शब्दात अमोल कोल्हे यांनी राजकीय नेत्यांना सुनावलं आहे। नांदेड जिल्ह्यात मध्यरात्री भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे। 3 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता होती। नांदेडमधील मुदखेड या ठिकाणी रात्री 12:00 सुमारास 3 रिश्टर स्केल क्षमतेच्या भूकंपे झाल्याची माहिती आहे। दरम्यान मुदखेड तालुक्यातील नागेली, तिरकसवाडी, पाथरवाडी या 3 गावांपैकी या भूकंपाचे केंद्र आहे। भूकंप मापन वेबसाईटवर भूकंप झाल्याचं दिसत आहे, मात्र विद्यापीठाच्या भूगर्भ भागाने याविषयी अधिकृत माहिती दिली नसल्याचं नांदेडकर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी म्हटलं आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती।
रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। पाहुयात पुढील बातमी। दत्त जयंतीपासून सुरू झालेला सारंगखेडा येथील घोडे बाजार आतापर्यंत 1700 घोडे विक्रीसाठी दाखल झाले असून आतापर्यंत 140 घोड्यांची विक्री झाली आहे। यावर्षी घोडे बाजारात चांगली तेजी पाहण्यास मिळत असून यावर्षी घोडे बाजार उलाढालीचे सर्व विक्रम मोडीस निघाले असा अंदाज आहे। अवघ्या 2 दिवसात घोडे बाजाराने 50 लाखांचा टप्पा पार पडला आहे। जातीवंत आणि उमद्या घोड्यांसाठी सारंगखेडा येथील घोडे बाजाराची ओळख आहे। या अश्व पंढरीत देशभरातून अश्व शोकिंग अश्व खरेदीसाठी येत असतात। यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या बाजारात मंदी राहील असा अंदाज होता, मात्र घोडे बाजारात मोठ्या प्रमाणात तेजी दिसून येत आहे। महाराष्ट्रातील सर्वात महत्वाकांक्षी असणाऱ्या समृद्धी महामार्गाचे लोकार्पण उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। दरम्यान यावर भाजपचे मंत्री भगवंत कराड यांनी प्रतिक्रिया दिली आहे। समृद्धी महामार्गामुळे मराठवाड्याला सोयी मिळणार असून हा महामार्ग अत्यंत लाभदायी ठरणार आहे आणि यामुळे विकासाला गती मिळणार आहे। दरम्यान भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर मात्र कराड यांनी प्रतिक्रिया देण्यात टाळली आहे। बीडमध्ये एका कार्यक्रमामध्ये मंत्री भगवंत कराड, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार प्रीतम मुंडे आणि मंत्री अतुल सावे हे एकत्रित आले होते। 11 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्गाचं उद्घाटन देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री माननीय मोदी साहेब यांच्या हस्ते होत आहे। प्रधानमंत्री नागपूरला येत आहे। नागपूरला आल्यानंतर 3 कार्यक्रमाचं त्यांच्या हस्ते उद्घाटन आहे। एक समृद्धी महामार्ग, दुसरा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसची बिल्डिंग आणि तिसरं मेट्रो। समृद्धी महामार्ग पहिल्या टप्प्यामध्ये नागपूर ते शिर्डी याचं उद्घाटन होत आहे आणि जवळजवळ 11 ठिकाणी 11 जिल्ह्यामधून हा 20 जिल्ह्यातून हा भाग जातो, पण सध्या 11 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या सभा होणार आहेत। त्याचाच एक भाग म्हणून संभाजीनगरला आम्ही हर्सूल या ठिकाणी, हर्सूल सांगी या ठिकाणी मोठी सभा घेतो आहे। साधारण 3 ते 4 हजार लोकांना आम्ही जमवत आहे। या मार्गामुळे मराठवाड्यावरती खूप सोयी मिळणार आहेत आणि मराठवाड्यासाठी हा महामार्ग अत्यंत लाभदायक ठरणार आहे। दळणवळण असेल, व्यापार असेल, उद्योग असेल, या क्षेत्रामध्ये विकासासाठी हा मोठा महामार्ग। औरंगाबाद वैजापूरमध्ये पूरग्रस्तांची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। वैजापूर हरळलगतच्या नारंगी मध्यम प्रकल्प परिसरात मंदिरात पुरोहित करणाऱ्या 55 वर्षीय पुरोहिताची हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी समोर आली आहे। हत्येचा उलगडा अद्याप झाला नसला तरी पुरोहिताच्या हातासह डोक्यावर मारहाणीचा खुणा दिसून आल्या, तसेच घटनास्थळी रक्ताचे डाग आढळून आले। कैलास गणपत चव्हाण असे खून झालेल्या पुरोहिताचे नाव आहे। भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना चट्टग्राम येथील जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळला जातो। या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-0 अशा पिछाडीवर गेलेला भारतीय संघ आजचा सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरला आहे। यासाठी भारतीय संघानं 2 बदल करण्यात आले आहेत। याशिवाय बांगलादेशच्या संघातही 2 बदल पाहायला मिळत आहे। भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि दीपक चाहर यांनी विश्रांती देण्यात आली आहे। दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दोघांनाही दुखापत झाली होती। त्यांच्या ऐवजी ईशान किशन आणि कुलदीप यादव प्लेईंग 11 मध्ये स्थान देण्यात आलं आहे। बॉलिवूड अभिनेत्री काजलने अनेक दिवसांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केला आहे। नुकताच तिचा सलाम वेंकी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे। या सिनेमात काजल सह विशाल जेठला मुख्य भूमिकेत आहे। गेल्या अनेक दिवसांपासून हा सिनेमा चर्चेत होता, पण रिलीजच्या पहिल्या दिवशीच हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।